मलिकवड येथील राजीव गांधी सेवा केंद्राच्या इमारतीवर स्लॅब टाकण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. मलिकवाड येथील ग्रामपंचायतीच्या राजीव गांधी सेवा केंद्राच्या इमारतीवर स्लॅब टाकण्याचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी विविध मान्यवर उपस्थित होते. ग्रामविकासाधिकारी अशोक होणवाड, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र पाटील, अविनाश खोत, अक्षय इंगळे, ललिता शिंदे यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी राजेंद्र पाटील म्हणाले, 20 लाख रुपये निधीतून ग्रामपंचायत राजीव गांधी सेवा केंद्राच्या इमारतीचे काम सुरू आहे. या इमारतीमुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजामध्ये सुसूत्रता येणार असून सोयीस्कर बनणार असल्याचे सांगितले. या राजीव गांधी सेवा केंद्रासाठी 20 लाख 25 हजार रुपये मंजूर झाले होते आणि याचं काम अंकली येथील मखदूम यांनी घेतलेलं आहे आणि काम अतिशय उत्कृष्ट रीतीने चालू आहे. आणि आमचं एवढंच म्हणणं आहे गावकऱ्यांना की मंजूर करणं कुणाचंही काम असू दे, पंचायत माध्यम असू दे, खासदार असू दे, आमदार असू दे, मंजूर करणं त्यांचं काम झालं. व्यवस्थित काम केलंय की नाही हे का सर्व आपण गावकऱ्यांनी बघायला पाहिजे. कारण मंजूर करणं त्यांचं काम आणि करून घेणं आमचं काम. कारण जे काम असतं हे एकदाच होणार असतं, ते वर्षभर होणारं काम नसतं. कारण त्याची क्वालिटी बघणे सर्व ग्रामपंचायत सदस्यांची जबाबदारी आहे आणि ग्रामस्थांची सुद्धा ही जबाबदारी आहे की त्यांनी काम व्यवस्थित केलंय का नाही. जर काम जर चुकत असेल तर आम्ही कठोर त्यांच्यावर कारवाई करू आणि जर काम जर चांगलं होत असेल तर त्यांची वळवास करू. अक्षय इंगळे, ग्रामविकास अधिकारी होणवाट यांनी ही मनोगत व्यक्त केले. मलिकवड ग्रामपंचायतीयल्लि राजीव गांधी सेवा केंद्र ಸ್ಲ್ಯಾಬ್ ಅಂತ ಉದ್ಘಾಟನೆ ಸಮಾರಂಭ ಇತ್ತು. ಈ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ನಮ್ಮ ಎಲ್ಲ ಸದಸ್ಯರು ಮತ್ತು ಅಧ್ಯಕ್ಷರ ಬರಬೇಕಿತ್ತು. ಒಂದು ಅನುಪಸ್ಥಿತಿಯಲ್ಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ನೆರವೇರಿತು. ಆದ ಕಾರಣದಿಂದ ಈ ನಮ್ಮ ರಾಜೀವ್ ಗಾಂಧಿ ಸೇವಾ ಕೇಂದ್ರ ಕಟ್ಟಲಿಕ್ಕೆ ಟೋಟಲಿ ಅಮೌಂಟ್ ಅಪ್ಪ ಅಂದ್ರೆ 20 ಲಕ್ಷ 25 ಅಂತ ನಮ್ಮ ಎಸ್ಟಿಮೇಟ್ ಪ್ರಕಾರ. ಆದ ಕಾರಣ ಈಗ ಅದ್ರಲ್ಲಿ ಇಂಟರ್ ಮುಗಿದು ಸ್ಲ್ಯಾಬ್ ಹಂತದಲ್ಲಿ ಐತಿ. ಇನ್ನೂ ಭಾಳ ಒಂದು ತಿಂಗಳ ಅಥವಾ 1.5 ತಿಂಗಳದಾಗ ಪೂರ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಗ್ತದೆ. आज मलिकवाड ग्राम पंचायत राजीव गांधी सेवा केंद्राचं काम चालू होतं, त्याचं स्लॅप ओपनिंग आम्ही आज केलो. सर्व ग्रामपंचायत सदस्य अध्यक्ष पदाधिकारी सर्व होते आणि या ग्रामपंचायतीसाठी अनुदान 20 लाख 25 हजारची मंजूर झाली होती. ते आम्ही सर्व ग्रामात ग्रामपंचायत सदस्य सगळे म्हणून एकदम अतिशय प्रामाणिकपणानं काम आम्ही ते करून घेतलोय. कार्यक्रमास संजय वडगावे सचिव, मल्लिकार्जुन कांबळे, शंकर मंगावे, राजू कट्टीकर, संजय लक्कोळे, रामा कट्टीकर यांच्यासह मान्यवर व नागरिक उपस्थित होते.